मद्याच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीने शुल्लक कारणावरून शेतात काम करीत असलेल्या पत्नीशी वाद घातला हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने संतापाच्या भरात पत्नीवर लोखंडी सडाकीने हल्ला केला या हल्ल्या संबंधित महिलेच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत होऊन ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली तसेच काही क्षणातच जागीच ठार झाली निर्गुण खुनाची गंभीर घटना साडेतीन वाजताच्या सुमारास यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदापूर शिवारात घडली गीता गजानन पवार राहणार वडगाव असे निर्गुण खून झालेल्या महिलेचे तर गजानन गुलाब पवार राहणार वडगाव गाडवे असे तिच्या मारेकरी पतीचे नाव आहे मारेकरी गजाननने चांदापूर शिवारात शेतमक्त्याने कसण्यासाठी घेतले गुरुवारी सकाळी पत्नी गीता आणि पती गजानन हे दोघेही नेहमीप्रमाणे शेतातील कामे उरकण्यासाठी पोहोचले त्यावेळी मारेकरी गजानन हा धुंदीत होता शेतात काम करीत असताना शुल्लक कारणावरून गजाननने गीताशी वाद घातला हा वाद विकोपाला गेल्यानंतर गजाननने संतापाच्या भरात लोखंडी सळाकीने गीतावर हल्ला चढविला या मानेला आणि डोक्यावर लोखंडी सळा बसून गीता ही जागीच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली काही क्षणातच ती जागीच ठार झाली चा ती ठार झाल्याचे लक्षात येताच मारेकरी पती गजानन हा तेथून पसार झाला गीताच्या खुनाची गंभीर घटना लक्षात येताच शेजारी शेतकरी आणि शेतमजुरांनी या घटनेची माहिती लाडखेड पोलिसांना दिली चांदापूर शिवारातील काही का भाग हा लाडखेड तर काही भाग यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येतो त्यामुळे दोन्ही पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र घटना यवतमाळ ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत होती